अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव व पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजाच्या मुलांना केलेल्या अमानुष मारहाणीचा पीआरके राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी अत्यंत कडक भाषेत निषेध व्यक्त केला आहे। पीडित बालकाची भेट घेण्यासाठी ते आज वाकडी येथे आले होते। या घटनेला जबाबदार असणाऱ्या जोशी कुटुंबाची ही विहीर आणि शेत जमीनच शासनाने जप्त करावी अशी मागणी प्राध्यापक कवाडे यांनी केली आहे। याबरोबरच पीडित बालकांना शासनाने प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्याची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली। या घटनेचे निषेध आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रामध्ये सुरू असून पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वात उद्या भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे। कवाडे सरांनी या घटनास्थळाला भेट दिली आहे, तसंच त्या कुटुंबाच्या व्यक्तींनाही त्यांनी भेट दिलेली आहे आणि यामध्ये त्यांना नेमकं काय आढळलं आहे त्या संदर्भातली माहिती ते आता आपल्याला सांगतो। जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाकडी या गावामध्ये अत्यंत लांछनास्पद अशा प्रकारची घटना घडली। दलित समाजाची दोन मुलं शेतातल्या विहिरीमध्ये पोहायला आली। केवळ दलित समाजाची असल्यामुळे ती विहिरीच्या बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। एवढंच तर त्याला नग्न करून त्या दोन्ही मुलांना अशा प्रकारची बेदम मारहाण करण्यात आली। मुलं अत्यंत त्याच्या अंगावर वळ आहेत, चेहऱ्यावर त्यांचे व्रण आहेत। हा जो प्रकार या ठिकाणी घडला हा खरं पाहिलं तर आमच्या राज्याचे मंत्री या विभागाचे आमदार गिरीजी महाजन यांचा हा मतदारसंघ आहे आणि मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडावेत। चंद्रकांतदादा पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडावा ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। एकीकडे फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि ज्यांनी जातीयवाद नष्ट करण्यासाठी आयुष्याचा क्षण निक्षण वेचला, समता बंधुत्वभाव देशात नांदावा अशा प्रकारचे ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या देशामध्ये केवळ दलित समाजाचे असल्यामुळे विहिरीत पोहण्याच्या या निमित्त करून त्यांना या पद्धतीनं मारहाण करण्यात आली, नग्न करून मारहाण करण्यात आली। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एकीकडे सरकार दावा करते, हे भाजपाचं NDA सरकार आल्यावर दावा करते की देशामध्ये दलितांवरच्या अत्याचारी संख्या कमी होत चाललेली आहे। आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उदित राज यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की BJP राज्यामध्ये या देशामध्ये दलितांवरच्या अत्याचार प्रचंड मोठी वाढ झालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हा घरचा जाहीर त्यांनी दिला तेव्हा अशा पद्धतीनं जर होत असेल पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणी ही दोन मुलं पोहायला गेली ती विहीर बाजूला आणि दुसरी नकली विहीर या ठिकाणी त्यांनी उभी केली, त्यांचा पंचनामा केला। म्हणजे पोलीस यंत्रणा देखील या जातीयवाद करणाऱ्या आरोपींना वाचवण्याचा कसा प्रयत्न करते आणि याच्यामागे कोणत्या मोठ्या लोकांचा हात आहे का, राजकीय शक्ती आहे का, हे देखील तपास यंत्रणी तपासून पाहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही दोन मुलं आमच्या मातंग समाजाची आहे, आमच्या दलित समाजाची आहे, आमच्या अस्पृश्य समाजाची आहे आणि जिथे यासारख्या गावामध्ये लोखंडे नावाच्या एका गृहस्थाचा एक वर्षापुरशाच प्रकारे त्याचा हल्ला झाला, त्याही आरोपींना अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची अटक झाली नाही। या जामनेर तालुक्यामध्ये हे अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत। खरं पाहिलं
पालकमंत्री असतील, या विभागाचे आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी गावागावात जाऊन अशा प्रकारचे प्रकार घडण्याची दक्षता घ्यावी. ते आवश्यक आहे, होत नाही असं का होत नाही? कारण अत्याचार करणाऱ्या जातीयवाद्यांच्या पाठीमागे हे राजकीय शक्ती उभी आहे आणि त्याचा फायदा घेऊन हमारा कोण क्या बिगाड सकता है, सरकार हमारी है, अशा पद्धतीनं जातीयवादी हल्ले जर आमच्या दलित समाजावर होत असतील, मग ते तुमच्या भीमा कोरेगावचं असेल किंवा वाकडीचं असेल, हा प्रकार एकच आहे. आणि त्याच्यामुळे आता एकीकडे आमचे देशाचे प्रधानमंत्री स्वच्छ भारतची घोषणा देतात, चांगली गोष्ट आहे, पण या देशाच्या देशातील लोकांमध्ये जातीयवादी घाण आहे ती साफ करण्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जी जातीयवादाची गंदगी जी आमच्या मस्तकात आमच्या मेंदूमध्ये आहे, या देशाच्या धर्म आणि जातीव्यवस्थेनं संपूर्ण देश नासवून टाकलेला आहे, तो स्वच्छ करण्याची बात मात्र या देशात कोणी बोलत नाही, ते दुर्दैवाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, शिवराजे असतील, या थोर पुरुषांनी जो जातीविरहित शोषणमुक्त एकसंघ भारतीय समाजाची जी एक कल्पना मांडली होती राज्यघटनेच्या माध्यमातून, त्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार जर महाराष्ट्रासारख्या स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या राज्यात होत असेल, यापेक्षा नामुष्कीची गोष्ट महाराष्ट्रासाठी नाही असं मला वाटतं. आता ज्या मुलांना अशा प्रकारचे अत्याचार झाला, जुलूम झाला, त्या आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पण त्या परिवाराला देखील सानुग्रह अशा प्रकारची आर्थिक मदत शासनातर्फे पुरवली पाहिजे. आमची मागणी आहे की या दोन्ही मुलांच्या परिवाराला कमीत कमी 25 लाखाची आर्थिक मदत त्यांनी दिली पाहिजे, जेणेकरून हा जो सामाजिक अपमान जो झाला जातीच्या नावाखाली, ही हे दुर्दैव कोणाच्या वाट्याला येऊ नये असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे समाजाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशा प्रकारची प्रवृत्ती ज्या ज्या गावामध्ये असेल, त्या त्या गावातील अशा प्रकारच्या जातीयवादी प्रवृत्तीला समाजामध्ये विघटन करण्याची प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्याबद्दल गावकरी लोकांनी देखील, आता गावामध्ये तंटामुक्त गाव आहे की मला माहीत नाही, तंटामुक्त समिती असेलच, आता तंटामुक्त समिती ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये असे प्रकार घडत असतील, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात तंटामुक्त समिती आहे आणि तरी अशा प्रकारचे अत्याचार होऊन राहिले, अशा पद्धतीनं जर अत्याचार होत असतील आणि सरकारचा आणि पोलीस खात्याचा अत्याचार करणाऱ्या जातीयवाद्यांना पाठबळ मिळत असेल, तर निश्चितच मग या राज्यातील या देशातील दलितांना देखील याबद्दल गंभीर विचार करावा लागेल. पोलीस जर संरक्षण देत नसतील, सरकार संरक्षण देत नसतील, समाज संरक्षण देत असेल, तर मग स्वतःच्या संरक्षणासाठी राज्यातील देशातील दलितांना आता स्वतः व्यवस्था करावी लागेल. अशी पाळी या राज्यातील देशातील दलितांना येऊ देऊ नये असं वाटत असेल तर सरकारने अशा जातीवादी शक्तींचा कठोर बंदोबस्त केला पाहिजे, अशी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. धन्यवाद. एक मिनिट, उद्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने रावेर येथे रेल रोको आंदोलन वाकडी या घटनेच्या संदर्भात आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जळगावला जे मेहतर समाजाचे जे एका अल्पवयीन तरुण मुलीवरती बलात्कार झाला, खून झाला, त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले, त्या आदेश बाबावर देखील या ठिकाणी फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन, आणि आपत्ग्रस्त शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या आर्थिक मदत वगैरे शासनाने दिली पाहिजे, 125 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे, या 3 मागण्या घेऊन वाकडी, जळगाव, मेहतर समाज आणि इथलं आणि त्याच्यानं शेतकरी या सर्व प्रश्नांना घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने उद्या उग्र स्वरूपाचं रेल रोको आंदोलन आम्ही करणार आहे. जिल्ह्याचे SP साहेब आणि या तालुक्याचे या विभागाचे DYSP पातुंड साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते योग्य दिशेने या संदर्भात तपास करतील अशी अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, सर, एक विषय आमचा असा आहे की ह्या गोष्टी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहे, तर सर्व विरोधी पक्षनेते विरोधी पक्षातले नेते आपल्यासारखे नेते या ठिकाणी येऊन गेले आणि ते स्वतः पालकमंत्री असतील मात्र या ठिकाणी फिरकले नाही, म्हणजे ह्या गोष्टीचे किती गांभीर्य या पालकमंत्र्यांनी घेतलं यावर? नाही, खरं पाहिलं तर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची अशी अपेक्षा नव्हती, इथपर्यंत आलेत तर कमीत कमी या परिवार सांत्वन करण्यासाठी इथे येणं ही नैतिक जबाबदारी होती. नैतिक जबाबदारी कोणा टाळता येत नाही, मग मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, आमदार असेल, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, नेते असतील, नैतिक जबाबदारी सांत्वन तर केलं पाहिजे ना, दिलासा दिला पाहिजे गावातील लोकांना, यापुढे असे प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा दिलासा दिला पाहिजे. केवळ इथेच नाही, याच गावात नाही, वाकडी गावातच नाही, तर आमच्या जिल्ह्यामध्ये असेल, आमच्या राज्यामध्ये असेल, अशा प्रकारचे प्रकार, जातीवादी हल्ले, अत्याचार, अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही, अशा प्रकारचं आश्वास राज्यातील जनतेला आश्वस्त करायला पाहिजे.
चंद्रकांतदादा पाटील समजा आज आले नाही तर कमीत कमी येऊन त्यांनी पाहावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर झालंच, पण बाजूलाच जळगावमध्ये 8 वर्षाच्या आमच्या मेहतर समाजाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करून तिचा खून करण्यात आला. हे भयानक घटना आहे. तिकडे जम्मू काश्मीरमध्ये कठुआ गावी आमच्या त्या 8 वर्षाच्या मुस्लिम मुलीला अशाच प्रकारचा 5 दिवस बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. काय देशामध्ये चाललं आणि त्याच्यामध्ये मोर्चेकडचं BJP नेते आणि मंत्री मोर्चेकडचं आरोपींना अटक करू नये म्हणून, म्हणजे बलात्कारी लोकांना अटक करू नये, कारवाई करू नये यासाठी BJP नेते मोर्चे काढतात, मंत्री मोर्चे काढतात. म्हणजे अशा प्रकारच्या बलात्कारी लोकांचा पक्ष आहे का हा? मग तो उत्तर प्रदेश असेल, त्याही ठिकाणी असंच झालं. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चाललेली आहे आणि त्याचं एकच उत्तर आहे की देशातील जनतेने आता याचा गंभीर विचार केला पाहिजे. हे सरकार हे गरिबांचं नाही आहे, दलितांचं नाही आहे, शोषितांचं नाही आहे, बड्या देशाच्या तिजोरीला लुटणाऱ्या भांडवलदारांचं सरकार आहे, जातीयवाद्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या गरिबांना न्याय मिळत नसेल ही देशात गंभीर बाब आहे. आणि त्याच्यामुळे जर सरकार, पोलीस खातं, प्रशासकीय यंत्रणा जर अशा प्रकारच्या पीडित दलितांना न्याय देत नसेल, कमजोर दलित न्याय देत नसेल, तर मग दलितांना स्वतःच्या संरक्षणाचा स्वतःच विचार करणं भाग पडेल असं या ठिकाणी आवर्जून सांगावं. जी सुधारणा झाली त्याच्या संदर्भात काय? तेच, उदित राज हे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे खासदार आहेत. त्यांनी हाच आरोप केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात जो निर्णय दिला त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा डायल्यूट झाला, पातळ झाला. आणि त्याच्यामुळे आता जातीयवाद्यांमध्ये जी भीती होती, या कायद्याची दहशत होती, धाक होता, तो धाकच नष्ट झाला. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने या गोष्टी विचार करायला पाहिजे होतं. त्यांच्या बाजूला राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, त्या ठिकाणी जातीच्या अत्याचार होतात हे तर सुप्रीम कोर्टाला पेपरवर वाचत असतील ना न्यायमूर्ती महोदय. हां, असं असताना देखील केवळ काही जातीयवादी अत्याचारी लोकांना खुश करण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केला. आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे ॲट्रॉसिटीला डायल्यूट करण्याचा, त्या विरोधात जो निर्णय दिला तो निरस्त करण्यासाठी आमच्या मोदी सरकारने एक वटहुकूम काढून सुप्रीम कोर्टाचा हा दिलेला निर्णय रद्द करावा अशा प्रकारची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. ज्या दलित मातंग समाज, दलित तरुणांना, मुलांना केवळ आमच्या विहिरीमध्ये पोहलेत हे फक्त दोनच नव्हते, जवळपास 15 पोरासोबत पोहायला होते, त्यापैकी 13 लोकांना सोडलं त्यांनी, आणि केवळ मातंग समाज 2 युवकांना त्यांनी अशा प्रकारे नग्न करून, मारझोड करून, नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. ही जी पद्धती जी आहे हे कोणत्या नीतिमत्तेमध्ये बसते मला समजत नाही. समजा तुमच्या विहिरीमध्ये त्यांनी पोहले असतील तर त्यांना बाहेर काढून पोलीसकडे तक्रार करायला पाहिजे होती, 2 चपटा मारायच्या की बाबा आमच्या विहिरीत कशाला घाण करता तुम्ही, आणि ते काय पिण्याचं पाणी नाही आहे, हां, शेतीसाठी वापरलं जा विहिरीचं पाणी आहे. त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे, दलित तरुण पोहलेत म्हणून विहीर बाटली हा जातीयतेचा बट्टा जो लागलेला आहे, या जातीय भावनेतूनच या 2 मातंग समाजाच्या 2 मुलांना अशा प्रकारची त्यांची प्रताडणा करण्यात आली, मारझोड करण्यात आली, लग्न करून मारझोड करण्यात आली, त्यांचे कपडे अजून पडलेले आहेत तिथे, आणि त्यांना अशा पद्धतीनं अपमानित करण्यात आलं. हा सामाजिक अपमान आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे या आरोपीने जो गुन्हा केला हा सामाजिक गुन्हा आहे, सामाजिक द्रोह आहे. सामाजिक गुन्हा करणाऱ्या, सामाजिक द्रोह करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, आणि जर कोणी राजकीय शक्ती या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या मुलांवर अशा प्रकारचा अत्याचार करण्यात आला त्या मुलांना सरकारने योग्य प्रकारची आर्थिक मदत केली पाहिजे. आता हा ज्याची ही शेती आहे हा मोठा जमीनदार दिसतो आणि त्याची जास्त मस्ती आली आहे त्याला या सर्वांची, खूप भांडवलदार असेल, जमीनदार असेल, एवढी मोठी जमीन त्याची आहे, हां, आणखी मोठा धनदांडगा असेल, हां, जमीनदार असेल, त्याला ही जी मस्ती आलेली आहे आणि त्याला शिक्षा म्हणून त्याची शेती सरकारने जप्त केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. धन्यवाद. पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी प्राध्यापक लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे यांनी घटनास्थळाला व कुटुंबाला भेट दिलेली आहे व त्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या शासनाकडून त्या मागण्या देखील त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू
जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार।